नमस्कार मंडळी, तर कसे आहात सगळे। तर आता आपण आहोत महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या शहरात। तर जवळपास सकाळी आलो तुम्ही औरंगाबादवरून, तर नागपूरमध्ये थोडं काम होतं त्या निमित्तानं नागपूरला आलो होतो। आणि आता आपण जाणार आहोत दीक्षाभूमी। दीक्षाभूमी जवळपास 1 किलोमीटर अंतरावर दीक्षाभूमी आहे। तर चला तर मग दीक्षाभूमी फिरू। आणि नागपूरमध्ये अजून काय बघण्यासारख्या गोष्टी असतील त्या बघूत। तर चला तर मग दीक्षाभूमीत जाऊया। कुठे तर आता आलो आहे आपण दीक्षाभूमी जवळ। आतमध्ये जाऊया आणि बघूया आतमध्ये। नागपूरमध्ये माझी पहिलीच वेळ नागपूरमध्ये यायची। याच्या अगोदर कधी आलो नव्हतो मी नागपूरला। तर हे बघा, आताच आतमधून बाहेर आलोय। तर थोडं या आवाजाला बघू शकता गौतम बुद्धाची मूर्ती। आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हती, तरी थोडंफार व्हिडिओ शूट केला आपण। तर बघू, व्हिडिओ शूट थोडंफार आहे। आणि आता बाहेरच्या बाजूला ही एक गौतम बुद्धाची मूर्ती, आणि या बाजूला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आहे। आता आपण बाहेरच्या बाजूला आलो। तर तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगू इच्छितो की हा स्तूप कशामुळे का बनवला गेला, तर थोडीफार माहिती सांगतो। इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्म स्वीकारला होता। अगोदर ते दुसऱ्या धर्मामध्ये त्यांनी धर्मांतर केलं। बौद्ध धर्मामध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, आणि बौद्ध धर्म स्वीकारला आणि ती हीच जागा होती ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता। मग तेव्हापासून जवळपास 1977 मध्ये ह्याचं काम सुरू झालं होतं, आणि ते पूर्ण झालं 2001 मध्ये त्याचं काम पूर्ण झालं। तर इथे 14 ऑक्टोबरमध्ये खूप सारे बौद्ध अनुयायी भेटीस येतात, आणि त्या 14 ऑक्टोबरच्या दिवसाला आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन असा साजरा केला जातो। अजून जो काही परिसर आहे या दीक्षाभूमीचा, तो परिसर आपण बघूया। आणि हा जो तुम्ही घुमट बघू शकता, तो घुमट जवळपास 128 फुटाचा तो घुमट आहे। तर इथे जवळपास 14 ऑक्टोबर दिवशी भीम अनुयायी, बौद्ध अनुयायी जवळपास 15 ते 20 लाखाच्या संख्येने इकडे असतात। तर इथं पाठीमागे बघू शकता पिंपळाचं झाड वगैरे, आणि इकडं हा स्तूप दीक्षाभूमी। इथे देश विदेशातून लोक येत असतात। विदेशातून म्हटलं जसे थायलंड, म्यानमार, श्रीलंका अशा ठिकाणाहून लोक आणि बौद्ध भिक्खू वगैरे येत असतात 14 ऑक्टोबरला भेट द्यायला। तर चला तर मग आपलं दीक्षाभूमी बघून झालेलं आहे।
आता बघून झालेले तर आपण जाऊ. आणि अजून काही टुरिस्ट अट्रॅक्शन वगैरे असेल नागपूरमध्ये अजून फिरू, तर व्हिडिओ इथेच समाप्त करूया. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कशी व्हिडिओ आवडली असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटली. तसं असेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.